हॅलो नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी पांढरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ असतो तो म्हणजे वडापाव. पटपट खा आणि कामाला लागा या व्याख्येवर आपण सगळेजण वडापाव खात असतो. आपण आत्तापर्यंत अनेक ठिकाणचे अनेक शहरातले वेगवेगळे वडापाव खाल्ले असेल, मात्र मी आज जो वडापाव तुम्हाला दाखवणार आहे किंवा खायला जाणार आहे तो काहीतरी स्पेशल आहे. मला अनेक जणांनी या वडापावचं नाव सुचवलं आणि म्हणून मी पुण्यातून खास शिक्रापूरला ब्रँड वाजे वडापाव खायला जाते. मी जो वडापाव खायला चालली आहे तो एक शेतकरी मुलगा आहे आणि त्यांनी हा ब्रँड तयार केला आहे. बघूया कसा आहे तो वडापाव. फायनली 1.5 तासाचा प्रवास करून मी इथे येऊन पोहोचले आहे. ब्रँड वाजे वडेवाले नाव मी ऐकलं होतं आणि इथे यायची खूप इच्छा होती माझी. हा वडापाव नेमका कसा आहे तो तेवढा झणझणीत चुरचुरीत आहेत का हे सगळंच पाहणार आहोत. वाव, त्यांनी सांगितलं होतं इथे चटण्या खूप फेमस आहे आणि या चार चटण्यांची ही वा वडापाव पण आला आहे माझा. आणि 1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर जर हा असा वडापाव तुम्हाला जर मिळत असेल तर वा स्वर्गच गाठल्यासारखं आहे सगळं. येताना ज्या शेतकऱ्यांच्या मुलाबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते तेच दादा वाजे माझ्याबरोबर आहेत. तुमचं खूप स्वागत आहे खरं तर डिजिटल प्रभातमध्ये. एखाद्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातून येऊन एवढं मोठं ब्रँड उभं करणं चाकण या रोडला, तर काय सांगाल या सगळ्याबद्दल? कसा तुमचा प्रवास होता? खरं तर मी एक शेतकरी कुटुंबातला, परंतु नोकरी करून कंटाळलो होतो आणि काहीतरी स्वतःचं व्यवसाय करण्याचं ध्येय असल्या कारणाने आणि घरची परिस्थिती घरी अनुकूल असल्यामुळे काहीतरी करण्याचा ध्यास होता. त्यातून हा वडापाव विकण्याचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. आता असं आपण कायम बघतो की शेतकऱ्याचा मुलगा बिझनेस करण्याकडे जास्त जात नाही, तेवढं धाडस करत नाही. मात्र आणि दुसरं एक बघायला गेलं तर वडापाव आणि चहा सगळीकडे मिळतो, सगळीकडे फेमस पण असतो. हे सगळं कसं जुळून आणलं आणि ह्या चटण्या तुमच्या इथे फेमस आहे ह्या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? खरं तर माझ्या अंगात पहिल्यापासूनच चिकाटी होती आणि मला एखादी गोष्ट करायची म्हणलं की मी ते एकदम पूर्णपणे आवडीने आणि मनापासून करायचो. त्यामुळं या व्यवसायात ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस ह्या चटण्या वगैरे मी स्वतः सर्व बनवण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याची क्वालिटी मेंटेन केली आणि ग्राहकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केला. कायमच जे येणारे ग्राहक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आणखीन ऊर्जेऊन हा व्यवसाय चांगल्या रीतीने करण्याची प्रेरणा कायमच मिळतो. एखाद्याचं असं असतं की स्वप्न असतं, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं होतं आणि तुम्ही आता कुठल्या स्तरावर आहात? मला आयुष्यात काय नाही, मला एक याच्यापेक्षा खूप मोठं हॉटेल नाही का वडापावचंच टाकायचं, जगात सगळ्यात मोठं असेल ओके जगभर वडापाव पोहोचवायचा. येस, आणि दुसरी गोष्ट जे जितके आनंदी ग्राहक जोपर्यंत मी आहे तोपर्यंत राहतील याचाच कायम प्रयत्न असेल. बरेच दिवस झाले हे सगळं सुरू केलंय, मात्र एखादी आठवणीत राहणारा ग्राहक तुमच्या कोणी आहे का? आहे ना, भरपूर ग्राहक आठवणीत राहणार आहेत. त्यामध्ये भरपूर लोक येतात आमच्या चहाच्या शाखेवरती. मंत्री दानवी साहेबांनी भेट दिली, माजी खासदार आठराव पाटील, वळसे पाटील गृहमंत्री आपले राज्याचे त्यांचे बंधू, असे अनेक मान्यवर या ठिकाणी आमदार असतील, माजी आमदार, सगळ्यांनी भेट दिली, सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांनी जे कौतुक केलं आणि ग्राहकांनी जे कौतुक केलं ते कायमच आठवण बघत राहतो. येस, आणि हा सगळा माहोल जर आपण बघितला तर तो खूप उत्साही आणि खाण्यासाठी पोषक आहे. यासाठी तुम्ही काही ऑलरेडी मेहनत घेतली आहे का किंवा ह्या सगळ्याबद्दल अजून काही? आलेला ग्राहक हा जाताना एकदम आनंदी जावा हा आमचं म्हणजे
सगळ्यात जास्त आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. आल्यानंतर ग्राहकाला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आवडतील, ग्राहकांना कसं प्रसन्न वाटेल, ग्राहकांना स्वच्छता वगैरे या गोष्टीकडे आम्ही काटेकोरपणे लक्ष देतो आणि आजूबाजू ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो. अख्या पुण्यात तुमच्या काही ब्रांचेस आहे, अजून वेगवेगळ्या शहरात सुद्धा तुम्ही उघडण्याच्या तयारीत आहात, मात्र या सगळ्याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही तुमच्या आयुष्यातला? आमच्या म्हणजे या सगळ्यांचं श्रेय माझे मित्र, आई वडील आणि जे ग्राहक आहेत ते आम्हाला देवाप्रमाणे त्यांचं सगळ्यात मोठं श्रेय. आणि जे आमच्याकडं काम करतात, ज्यावेळेस कुठेतरी उंचीवरती जायचं असतं तर त्याला एक टप्पा टप्पा असतो आणि हे जे मला हातभार लावणार जे आमचे सर्व कर्मचारी आहेत, आमचे दुसरे आकाश भोसरे आहेत, यांचं सगळ्यांचं पाठबळ आणि आमचे मित्र शेरखान शेख यांचं आम्हाला कायमच मार्गदर्शन असतं. हे सगळ्यांचं आमच्यावरती प्रेमापोटी आम्ही कायमच नाही का हे व्यवसाय सगळ्या याच्यापर्यंत. अरे या चटण्या आणि तुम्ही पण, तुमच्या इथला वडापाव मी आज तुम्हाला खास सर्व्ह करते. या चटण्या सगळ्या सांगा कोणत्या कोणत्या तुम्ही इंट्रोड्यूस केल्या आहे आणि आपण छानपैकी वडापाव एन्जॉय करूया. ही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लसणाचा तिखट ठेचा आहे. ओके. आणि ही खोबऱ्याची चटणी कमी तिखट हिरवी आणि ही पुदिन्याची गोड चटणी आणि ही चिंचची आंबट गोड चटणी. तर इथे येणारा प्रत्येक ग्राहक ज्याला गोड पाहिजे, ज्याला आंबट पाहिजे, प्रत्येकासाठी या पाच प्रकारच्या चटण्या, कांदा मिरची हे अनलिमिटेड उपलब्ध असते. ओके. किती पण खाऊ शकतो. हा तुम्ही पण खाता. इथं ब्रँड वाजे वडेवालेकडे मी नेहमीच येत असतो. माझं रांजणगावला ऑफिस आहे, आठवड्यातून एक 3 ते 4 वेळा मी इथं येत असतो आणि ह्यावेळेला मी ॲक्च्युली गावावरनं येत असताना मी माझ्या मिसेसला विचारलं की चल आपण खाऊयात आणि ती चांगलीच खुश झालेली आहे. कधीपासून इच्छा होती माझी ही, आज मी फर्स्ट टाईम इथे आले, मला खरंच खूप आवडला आहे हा वडापाव. फर्स्ट टाईम बघितलंय की एवढं सगळं आपण वडापावसोबत खाऊ शकतात, लसणाची चटणी, खोबऱ्याची चटणी, हे गोड चटणी, पुदिन्याची चटणी, एवढे वेगवेगळे आयटम आज मी फर्स्ट टाईम बघितलेले आहे. मला खूप खरंच खूप आवडलं, माझ्या मुलांना पण खूप आवडलं हे. हॅलो, मी प्रियंका उबाळे अहमदनगरवरून आली आहे आणि मी आता सध्या वाजे ब्रँड वडेवालेमध्ये वडापाव खाते, जो की खूप खूप चवीसाठी खूप सुंदर आहेत आणि इथल्या विविध प्रकारच्या चटण्या त्या वडापावला अजून व्यवस्थित असं फ्लेवर देतात की आपल्याला जो मेन हे असतो की आपल्याला वडापावसोबत अजून काहीतरी एक टेस्ट हवी असते जी की आपल्याला ह्या चटण्यांमधून मिळते. सो तुम्ही नक्की येऊन इथे ट्राय करू शकता. तळेगाव दाभाळीवरून आलोत आणि म्हणजे दर महिन्याला फेरी असते नगरला, प्रत्येक फेरीला येताना आम्ही इथं येत असतो आणि आवडतो आम्हाला, म्हणजे मस्त आहे वडापाव. माझा वडापाव तर खाऊन झाला आहे, मात्र इथे जाताना गुळाचा म्हणजे त्यांचाच गुळाचा चहा आणि इथे गुळाचा क्रीम रोल पण आहे, त्याचा पण आस्वाद घेऊन मी पुण्यासाठी निघणार आहे. काका एक गुळाचा चहा द्या मस्त. गुळाचा आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला उपयोग आहे, आयुर्वेदिक उपयोग सुद्धा आहे, त्यामुळे हा चहा पिऊन मी आता पुण्यासाठी निघणार आहे.